नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मॉम्स फूड कट्टामध्ये आज आपण ढोकळा कसा करायचा हे बघणार आहोत इथे बघू शकता किती सुंदर आणि स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता ह्याला किती सुंदर जाळी आलेली आहे ती असा मार्केटसारखा ढोकळा घरच्या घरी कसा करायचा हे मी तुम्हाला पूर्ण ट्रिक्स अँड ट्रिक्ससहित सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेणार आहे आणि यामध्ये मी एक चमचा असं सिट्रिक ॲसिड घेणार आहे सिट्रिक ॲसिड आपल्याला मार्केटमध्ये मा इझिली अवेलेबल असतं इथे बघू शकता अशा प्रॅक्टमध्ये येतं ह्याला लिंबू फूल किंवा लिंबूसत्व असंही म्हटलं जातं इथे बघू शकता हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ह्याची प्राइससुद्धा खूप कमी असते हे मी इथे पाण्यात घालून घेणार आहे तुम्ही पिठात सुद्धा घालून घेऊ शकता इथे बघू शकता मी दोन चमचे अशी साखर घेतलेली आहे मी दोन कप बेसन वापरणार आहे तर दोन कप बेसनसाठी एक चमचा सिट्रिक ॲसिड आणि दोन चमचे साखर मी पाण्यात मिक्स करून घेणार आहे पिठात घातलं ना तर व्यवस्थित ते मिक्स होत नाही आणि त्याची चव व्यवस्थित येत नाही त्यामुळे आपण पाण्यात मिक्स करून घेतलेले आहे आता आपण ढोकळ्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन कप बेसन आणि यामध्ये आपण जे सिट्रिक ॲसिड आणि साखरेचं जे मिश्रण केलं होतं ते घालणार आहे जर तुमच्याकडे सिट्रिक ॲसिड अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याबदल्यात एक लिंबाचा रससुद्धा ह्या बॅटरमध्ये घालू शकता सेम चव येते इथे मी एक चिमटी हळद घालून घेतलेली आहे हळद जास्त घालू नका कारण जेव्हा आपण सोडा यूज करणार आहोत तर सोड्यासोबत हळद रिॲक्ट करते आणि कधीतरी ढोकळा लालसर होऊ शकतो हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एक महत्त्वाची टीप म्हणजे ह्यामध्ये मी दोन चमचे तेल घालणार आहे ह्याने आपलं मिश्रण खूप सुंदर होतं आणि ढोकळासुद्धा सॉफ्ट होतो आता आपण थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या बेसनचं घोळ करतो आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी तुम्ही करू शकता इथे बघू शकता आपण ह्याचं बॅटर व्यवस्थित तयार करून घेणार आहोत अगदीच पातळ नाही आणि अगदीच जाडसुद्धा करायचं नाही मी यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण भजीला जसं बॅटर करतो ना त्यापेक्षा थोडंसं लूज ठेवायचं मी ज्या विस्कर्णी करत होती त्याला अजिबात बॅटर लागत नाही आहे याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवं आहे अजिबात लागलेलं ला नाही आहे बघू शकता आत्ता आपण टीन तयार करून घेणार आहोत ज्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं म्हणजेच ला तेल लावून घ्यायचं चारही बाजूनी तेल लावून व्यवस्थित ग्रीस करायचं याने काय होतं ढोकळा भांड्याला चिटकत नाही आणि इझिली भांड्यातून बाहेर येतं लक्षात घ्या ही सर्व प्रोसेस आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याच्या आधी करून घ्यायची आहे आता मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि एक जाळी ठेवणार आहे यावरती मी ढोकळ्याचं जे भांडं आहे ते ठेवणार आहे इथे ही कढई एक पाच मिनटं प्रीहीट करून घ्यायची आहे उकळवून घ्यायची आहे ह्यातलं पाणी असतं ते आणि आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर हे ढोकळ्याचं बॅटर आहे ह्यामध्ये मी एक चिमटीवर असं खायचा सोडा घातलेला आहे आणि एक पॅकेट इनो घालणार आहे इनो आपण जो रेग्युलरमध्ये घेतो तोच घालायचा आहे असं ब्लू पॅकेटमध्ये घेतो तोच घालायचा आहे हा एक चमचा असा असतो जर तुम्ही बॉटलमधून वगैरे घालणार असाल तर एक चमचा असं इनो इथे यूज करायचं आहे इनो बऱ्याच फ्लेवरमध्ये येतात पण आपल्याला रेग्युलर फ्लेवरवालाच घ्यायचा आहे ह्यामध्ये कोणतंही फ्लेवर असता कामा नये इथे बघू शकता आता मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे एकाच दिशेने फेटायचं आहे आपल्याला हे बॅटर एकाच दिशेने बॅटर फेटल्याने काय होतं ह्यातली जी एअर तयार झालेली असते ती बाहेर पडत नाही आणि आपला ढोकळा खूप मस्त जाळीदार असा तयार होतो इथे बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे लक्षात घ्या इनो मिक्स करताना अगदी खालपर्यंत व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे कारण इनो वरतीच रिॲक्ट करतं आणि खालच्या बॅटरला ला लागत नाही व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपल्या टीनला आधीच ऑइलिंग करून ठेवली होती आपण तर हे मिश्रण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत टीनला व्यवस्थित आपण ऑइलिंग करून आधीच घ्यायचं आहे कारण आपलं हे मिश्रण तयार झाल्यावर आपल्याला हे ठेवता येणार नाही लगेचच आपल्याला हे करायला घ्यायचं आहे आपण कढईत जे पाणी ठेवलं आहे तेसुद्धा व्यवस्थित उकळून झालेलं आहे तर त्यामध्ये आता आपण हे टीन ठेवून देणार आहोत लक्षात घ्या इनो घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण अगदी दोन सेकंदसुद्धा बाहेर ठेवायचं नाही लगेचच साथ वाफेसाठी ठेवायचं आहे त्यानेच आपल्या ढोकळ्याला छान जाळी येणार आहे आता या मिश्रणाला एक पंधरा ते वीस मिनटाची वाफ काढून घ्यायची पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित वाफ निघते आणि आपला ढोकळा व्यवस्थित तयार होतं इथे बघू शकता आपल्या टूथपिकला थोडीशी बॅटर लागलेलं आहे त्यामुळे मी एक ते दोन मिनटं अजून वाफ काढून घेणार आहे ते दोन मिनटं झालेली आहेत आणि मी टूथपिक घालून पुन्हा एकदा चेक करते इथे आपली टूथपिक अगदी क्लिअर आलेली आहे त्यामुळे आपला ढोकळा मस्त तयार झालेला आहे आता ढोकळ्यावरती जे पाणी घालतो ते तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये एक चमचा मोहरी घालून मोहरी तडतडू द्यायची मोहरी मस्त तडतडली की आपण ह्यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहोत कारण आपण ढोकळ्यामध्ये बेसन यूज केलेलं आहे आणि बेसनाने बऱ्याच ॲसिडिटी प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे मी इथे थोडंसं हिंग घातलेलं आहे फोडणीमध्ये त्याचबरोबर मी इथे कडीपत्ता घालणार आहे आणि मिरची चिरलेली घालणार आहे मिरची तुमची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे दोन मिरच्या अगदी पातळ पातळ कापून घेतलेल्या आहेत आणि त्या फोडणीत घातलेल्या आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथे बघू शकता आपली फोडणी तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि दोन ते तीन चमचे साखर घालून घ्यायची इथे बघू शकता मी साखर घालून घेते आणि ह्याला उकळी काढून घ्यायची ह्याला मस्त उकळी झाली की आपण हे मिश्रण ढोकळ्यावर घालणार आहोत ह्याने आपला ढोकळा खूप स्पॉन्जी आणि असं सुका सुका होत नाही इथे बघू शकता आपलं फोडणी तयार झालेली आहे ह्याला मस्त बॉईल आलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेणार आहे इथे आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे आम्ही एका टाटामध्ये काढून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही ते बघू शकता आपल्या ढोकळ्याला किती सुंदर जाळी आलेली आहे ती आत्ता आपण ह्यावरती जे मिश्रण तयार केलं होतं साखरेचं ते घालणार आहोत ह्याने ढोकळ्याला अगदी परफेक्ट अशी टेस्ट येते जशी आपल्याला मार्केटमध्ये मा मिळते त्याचप्रमाणे टेस्ट मिळते ते बघू शकता आता आपण ह्यामध्ये जे पाणी तयार केलं होतं साखरेचं ते घालणार आहोत आणि ही फोडणी व्यवस्थित आपल्या ढोकळ्यावर घालून घ्यायची ह्याने हे लुकलासुद्धा खूप सुंदर दिसतं ते बघू शकता आपला ढोकळा मस्त तयार झालेला आहे ह्याला किती सुंदर जाळी आलेली आहे बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त झालेलं आहे ते आणि अजिबात गळ्याला लागत नाही हा ढोकळा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरात सर्वांनाच हा ढोकळा खूप आवडणार आहे तर बघू शकता मस्तच अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर कमेंट आणि लाईकसुद्धा करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स